नमस्कार शेतकरी बंधूंनो, बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी आता सूर्यदर्शन झालेलं आहे आणि सोयाबीनमध्ये चांगल्या प्रकारे वापसावस्था तयार झालेली आहे. तर बरेच शेतकरी काय त्या ठिकाणी कोळपे वगैरे धरताना दिसत आहे, त्या ठिकाणी आंतरमशागतीचे कामं त्या ठिकाणी सोयाबीनमध्ये करताना दिसत आहे. परंतु या ठिकाणी काय आहे, ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन एका महिन्यापेक्षा जास्त दिवसाची झाली त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं इंटरकल्चर ऑपरेशन त्या ठिकाणी कोळपणी वगैरे करू नये, जेणेकरून काय होतं माहिती का, जर आपण 30 दिवसापेक्षा जास्त वयाच्या सोयाबीनला जर त्या ठिकाणी कुळपणी वगैरे केली तर त्या ठिकाणी त्याचा जारवा वगैरे तुटून, त्या ठिकाणी त्याच्या मुळ्या वगैरे तुटून, त्या ठिकाणी आपल्या सोयाबीनच्या त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात फरक पडत असतो. कारण काय होतं माहिती का, जर आपल्या त्या ठिकाणी सोयाबीनच्या जर मुळ्या वगैरे जारवा वगैरे तुटला तर त्या ठिकाणी त्या सोयाबीनला एक शॉक बसतो आणि त्या ठिकाणी आपलं उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. शक्यतो काय माहिती का, तुमची सोयाबीन 30 दिवसाच्या आत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कुळपणी करू शकता. धन्यवाद.